नमस्कार, सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। ठाण्यात 10, 11 व 12 जानेवारी रोजी राजस्थान महोत्सवाचे भव्य आयोजन सुरू होत आहे। मारवाडीज इन ठाणे संस्थेच्या वतीने 10, 11 व 12 जानेवारी रोजी शिवाजी मैदान जांभळी नाका ठाणे पश्चिम येथे राजस्थान महोत्सवाचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। मारवाडीज इन ठाणे या संस्थेच्या अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सुमन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या सदर महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष आहे। महोत्सवाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री राजेंद्र धरडा यांच्या हस्ते होणार आहे। तर सांगता समारंभ 12 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता आदिवासी विकास व कामगार राज्यमंत्री राजेंद्र गाबित तसेच राजस्थान येथील संचोर मतदारसंघाचे आमदार सुखराम बिश्नोई यांच्या हस्ते होणार आहे। सदर प्रसंगी राजस्थानी समाजातील शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, कला, साहित्य इत्यादी गोष्टींवरती भर दिला जाणार असून या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना मारवाड रत्नही देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले। डोंबिवली पूर्वेतील जय जलाराम या कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली असून 15 लाखाचा माल जळून खाक झालाय। डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन समोरील जय जलाराम या कपड्याच्या दुकानाला गुरुवारी सकाळी 7:30 वाजता आग लागली। या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील 15 लाखाच्या सामानाचे नुकसान झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 4 बंबाने 1.5 तास प्रयत्न केले। नेहरू रोडवरील रत्ना निवासमध्ये हे दुकान असून सकाळी दुकान बंद असताना आगीचे लोण बाहेर आल्याने धूर येताच आग लागल्याचे निदर्शनास आले। या आगीत चपला बुटांचा सर्व माल जळून खाक झाला। सिम कार्ड विक्रीची नोंद न ठेवणाऱ्या विक्रेत्याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केलं। सिम कार्ड विक्रीची नोंद न ठेवणाऱ्या एका विक्रेत्याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 41 सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे। अलीम सलीम शेख वय वर्ष 21 असे अटक झालेल्या विक्रेत्याचे नाव असून पोलिसांनी महात्मा फुले रोडवर सिम कार्ड विक्री करीत असताना ते कोणाला विकले याची नोंद रजिस्टरमध्ये करणे आवश्यक असतानाही शेखने कोणतेही रजिस्टर बाळगले नव्हते, यामुळे त्यास अटक करण्यात आली। यापूर्वीही अशा 2 सिम कार्ड विक्रेत्यांवर कारवाई केली असून यापुढे ही कडक कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले। रेल्वे सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश स्कूल व केव्ही पेंढारकरच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकात जनजागृती पथनाट्य केले। रेल्वे प्रवास करताना सुरक्षितता कशी बाळगावी याची सविस्तर माहिती रेल्वे सुरक्षा सप्ताहात बुधवार 8 तारखेला रेल्वे फलाटावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ही माहिती दिली। यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती होऊन अपघाताचे प्रमाण कमी होणार असे डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले। डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षात 184 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता। रेल्वे अपघातात 2012 सालच्या तुलनेत 24 वाढ झाली होती, त्यामुळे रेल्वे सुरक्षा सप्ताहात रेल्वेने प्रवास कसा करावा याची माहिती देणे आवश्यक समजून हा कार्यक्रम आयोजित केला। रेल्वे प्रवासात घाईघाईने रेल्वे गाडीत चढू अथवा उतरू नका। रेल्वे दरवाजात उभे राहणे शक्यता टाळावे। दरवाजात उभे राहण्याची वेळ आली तर मोबाईलवर बोलणे, गाणी ऐकणे टाळावे। रेल्वे रूळ न ओलांडताना रेल्वे पुलाचा वापर करावा। रेल्वे गाडीत संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवावे। अशा अनेक गोष्टींची माहिती प्रवाशांमध्ये पोहोचविण्यासाठी डोंबिवलीतील ग्रीन इंग्लिश स्कूल आणि केव्ही पेंढारकर महाविद्यालयातील काही विद्यार्थी यांनी मिळून एक पथनाट्य सादर केले। जसं आपल्यावर आधाराचं छत आपलं घर असतं,
महत्त्वाचं ते जसं आपण स्वच्छ ठेवतो तशी आपल्याला आपली लोकं सुद्धा महत्त्वाची ही सेवा जर ठप्प पडली तर सारे व्यवहार ठप्प होऊन बसतील। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचे ईमेल ॲड्रेस व आमचे फोन नंबर, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851। आमचे ईमेल ID आहेत gavidat@gmail.com grandmastermusic71@gmail.com। आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येतो आहोत नवीन नवीन घडामोडी। तर पाहायला विसरू नका www.gavirat.com मधील जिया विरत न्यूज। धन्यवाद।